मराठा समाजाच्या आरक्षणाकरता मनोज जरांगे पाटील यांचं 11 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. मराठा भगिनींनी त्यांना राख्या बांधत त्यांच्या दीर्घायुष्याकरता देवाकडे मागणी सुद्धा केली आहे. या सगळ्यांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी सचिन बडे यांनी. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. आजचा 11वा दिवस आहे आणि त्याचं कारण म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते समाजातील नागरिकांना मिळावं. मात्र त्यांचं आरोग्य, त्यांची तब्येत जी आहे ती खालावत चाललेली आहे. जरांगे पाटील यांचं 5 किलो वजन कमी झालंय, मात्र तरीसुद्धा ते अजूनही मागे हटायला तयार नाहीयेत. या ठिकाणी आपण पाहताय त्यांचं आरोग्य जे आहे ते चांगलं व्हावं, ते आरोग्य निरोगी असावं आणि त्यांना कुठल्याही प्रकारे शारीरिक वेदना जी आहे ती निर्माण होऊ नये यासाठी जे आहेत विविध ठिकाणांवरून त्यांच्या ज्या काही भगिनी आहेत ते या ठिकाणी येत आहेत. आणि रक्षाबंधन जरी आज नसलं तरीसुद्धा आपल्या लाडक्या भावाच्या आरोग्यासाठी जे आहेत त्या ठिकाणी राखी बांधताना पाहायला मिळत आहेत. पण त्या ताईंशीच संवाद साधूयात. ताई, तुम्ही आता राखी बांधली, काय कारण? आज रक्षाबंधन तर नाहीये. रक्षाबंधन नाहीये, पण माझी एकच इच्छा आहे माझ्या भावाला सगळ्यांनी संरक्षण द्या आणि हे आरक्षण भेटलंच पाहिजे. असं पहिल्यांदा होतंय की रक्षाबंधन संपल्यानंतर हे राख्या बांधल्या जात आहेत आणि खास करून या ठिकाणचं रक्षाबंधन हे राज्य पाहतंय, काय सांगाल? आता ते आपलं एक रक्षाबंधन हे बहीण भावाच्या एक संरक्षण करण्याचं नातं आहे एकमेकाचं त्या दिवशी, त्यामुळे ते उत्सव परंपरेनं आहे, ते परंपरेप्रमाणे चाललाय. कारण भावाची जबाबदारी बहिणीचे संरक्षण करणं ते परंपरेनं चालत आलेले रूढ हे कायम स्वरूपी करू, यातून एक चांगला संदेश जातो. आणि इतक्या ताकदीनं लोक उभं राहिलेत की आरक्षण हे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळू शकतं ही त्यांच्यामध्ये एक अशी भावना पसरली राज्यभर आता की हाच लढा न्याय देऊ शकतो. जसं की काही काही वेळेस माणसाला असं वाटतं की विजयाच्या उंबरठ्यावर माणसं असतात, त्यावेळेस कुठली एखादी गोष्ट त्याला कमी पडली नाही पाहिजे, म्हणजे आपला विजय हुकू नये. या भूमिकेमध्ये या मोडवर सध्या मराठा समाज आहे. आजची ऑलरेडी परिस्थिती सध्या अशी की आम्ही राखी बांधली की आमच्या दादाची तब्येत चांगली राहावी, दादाला आरोग्य चांगलं मिळावे. आम्ही रोज सकाळी उठून सनी इथं रात्रभर राहतो, सकाळी उठल्यानंतर देवाला प्रार्थना करतो आमच्या दादाचं आयुष्य वाढो, आमचा जे मागणं आहे ह्या बी पूर्ण व्हावी. आम्ही एकच विनंती करतो सरकारला की जे आमच्या दादाने एवढा लढा उभा केला हा लढा दादाने स्वतःसाठी नाही तर पूर्ण जनतेसाठी उभा केलेला आहे, जनतेतल्या त्यांच्या बहिणीसाठी मुलासाठीच उभा केलेला आहे दादाने लढा. याला 100% आम्हाला वाटतं की याला यश मिळालाच पाहिजे आणि मिळालाच पाहिजे. सचिन बडे, लोकशाही मराठी, जालना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.